नमस्कार, YouTube चैनल वरती मी आपली लग्न राशि ओळखा अशी वीडियो प्रसिद्ध केली आहे। जर आपली लग्न राशि माहित नसेल तर ही वीडियो आपण जरूर पहा, याची लिंक मी वीडियोच्या खाली देत आहे। आपल्या कुटुंबातील लोकांची लग्न राशि किंवा जन्म राशि माहित असली तर आणखी छान। या निमित्ताने या वीडियोच्या माध्यमातून आपल्याला 2021 सालामध्ये विवाह इच्छुक मुलांचे विवाह योग कधी आहे याची आपल्याला माहिती मिळणार आहे। मानवी मन आशा करत असते की तुळशीचे विवाह झाले, 2021 हे इंग्रजी नवीन वर्ष सुरू होईल, या वर्षात तरी माझा स्वतःचा किंवा माझ्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह होईल ही आशा प्रत्येकाच्या मनात असते। हा व्हिडिओ पाहताना अनेकांच्या या लग्न राशीनुसार होणाऱ्या विवाह योगाची माहिती मिळावी यासाठी मी हा व्हिडिओ तयार करतो। यासाठी काही उपाय पण मी आपल्याला सांगणार आहे। नमस्कार, आपण पाहत आहात नक्षत्र प्रकाश हा ज्योतिष विषयावरचा मराठी यूट्यूब चॅनल। जे लोक नक्षत्र प्रकाश चॅनलला आज प्रथमच भेट देत आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की मुलाचा विवाह लांबला असेल तर अनेक उपाय याच चॅनलच्या माध्यमातून 23 व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रसिद्ध केले। या उपायाचा फायदा घेऊन अनेकांचा विवाह झालेला आहे त्याची सुद्धा माहिती मी वेळोवेळी देत असतो। विवाह गुण मेलन याच्यामध्ये षडाष्टक आणि एक नाण दोष यासारख्या विषयावरती मी 13 व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहेत। याशिवाय मुलांच्या बुद्धिमत्ता वाढीसाठी उपाय, धनप्राप्तीसाठी उपाय, कर्जमुक्तीसाठी उपाय, व्यवसाय वृद्धीसाठी उपाय, यश वाढीसाठी उपाय अशा प्रकारचे व्हिडिओ मी याच्या आधी केलेले आहेत। मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी सुद्धा या विषयावरती हळूहळू आता व्हिडिओ यायला लागतील। माझी विनंती आहे की आपण प्लेलिस्ट आपल्याकडे बनवा जेणेकरून जुने व्हिडिओ आपल्याला शोधणं सोपं जाईल। आजच्या विषयावरती माहिती घेण्यापूर्वी जर का माझा वैयक्तिक सल्ला कुणाला हवा असेल तर ज्याच्यासाठी सल्ला हवाय त्याचं नाव, त्याची जन्मतारीख, त्याची जन्मवेळ AM PM म्हणजे सकाळी का रात्री, तसेच जन्मस्थान, तालुका व जिल्हा, तसेच 3 प्रश्न खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती म्हणजे 9763922176 वरती पाठवा। आपल्या व्हॉट्सअपला उत्तर देऊन मी फी कशी पाठवायची ती सांगेल आणि फी आल्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये आपल्याला मार्गदर्शन व्हॉट्सअपवरती लिहून पाठवेल। चला तर जाऊया आजच्या मुख्य विषयाकडे। गुरु हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत दरवर्षी जात असतो। गुरु जेव्हा राज बदलून पुढच्या राशीत जातो तेव्हा त्याची काही शुभ फळे या विविध लग्नाच्या लोकांना मिळत असतात। गुरुचे मुख्य कार्यकत्व आहे वाढ करणे, ज्याच्यामध्ये विवाह झाला नाही त्याचा विवाह होणे म्हणजे दोनाचे चार हात होणे, संतती सुख देणे हे सुद्धा गुरुचं काम आहे। त्याच्यानंतर सून घरी येणे, नवीन बालक जन्माला येणे, लहान भावाचे लग्न होऊन त्याची वहिनी घरामध्ये येणे, जावयाच्या कुटुंबाशी तुमच्या कुटुंबाचे विवाहाच्यामुळे संबंध जोडले जाणे अशा प्रकारची कौटुंबिक फळे गुरुच्या भ्रमणाने निर्माण होत असतात। ज्योतिषशास्त्रीय नियमानुसार जेव्हा लग्न कुंडली मधील शुक्रावरून किंवा सप्तम स्थानाच्या स्वामीवरून गुरुचे भ्रमण होत असते तेव्हा विवाहाचे योग येत असतात, पण यासाठी वैयक्तिक जन्मकुंडली पाहावी लागते। गुरुचे सप्तम स्थानातून भ्रमण होत असताना किंवा गुरुची सप्तम स्थानावरती दृष्टी असताना सुद्धा विवाह योग येतो हा एक दुसरा नियम आहे। जन्मकुंडलीमध्ये दशा अंतर्दशा अनुकूल असताना गुरुच्या या भ्रमणाने विवाह होण्याची शक्यता अजूनही वाढते। नुकताच गुरु मकर राशीत गेलेला आहे आणि 5 एप्रिल 2021 पर्यंत गुरु मकर राशीत असणार आहे। या गुरुचे कोणत्या शुक्रावरून किंवा सप्तम स्थानाच्या स्वामीवरून भ्रमण होणार आहे हे जर का जाणून घ्यायचं असेल तर वैयक्तिक कुंडली पाहावी लागणार आहे। परंतु विवाहाच्या बाबतच्या गुरुच्या भ्रमणाचा दुसरा नियम म्हणजे गुरुचे भ्रमण सप्तम स्थानातून होताना किंवा सप्तम स्थानावरती दृष्टी असताना सामान्यपणे विवाह होतो हे बघण्यासाठी फक्त जन्मलग्न राशी माहित असेल तरी सुद्धा चालेल। आणि हीच जन्मलग्न राशी डोळ्यासमोर ठेवून 2021 सालातले विवाह योग मी आता सांगणार आहे। ज्यांची लग्न राशी कर्क आहे त्यांच्या सप्तमातून गुरुचे भ्रमण होणार आहे। ज्यांचे वय 2021 साली 24 पूर्ण झाले किंवा 30 पूर्ण झाले किंवा होत आहे अशा कर्क लग्नाच्या लोकांना विवाह जमण्याचा योग 5 एप्रिल 2021 पर्यंत येत आहे। तसेच ज्यांचे लग्न वृश्चिक आहे किंवा मीन आहे अशा लोकांच्या जन्मकुंडलीमध्ये सुद्धा गुरुची दृष्टी 7व्या स्थानावरती म्हणजे विवाह स्थानावरती आल्यामुळे त्यांनाही विवाहाचा योग येणार आहे। कर्क, वृश्चिक आणि मीन लग्नाच्या लोकांचा
शुक्र जर का मकर राशीत असेल तर विवाह होण्याची शक्यता आणखीन वाढणार आहे. आणि जर जन्मकुंडलीमध्ये शुक्राची महादशा किंवा शुक्राची अंतर्दशा 2021 सालामध्ये एप्रिल 2021 पर्यंत असेल तरी सुद्धा विवाह होण्याची शक्यता आणखीनच वाढणार आहे. कर्क वृश्चिक मीन लग्नाच्या लोकांना त्यांचा विवाह व्हावा असं वाटत असेल तर त्यांनी उपाय केला तर विवाह नक्कीच होईल. तसेच लग्नाच्या विवाह इच्छुक मुलाच्या पालकांनी स्थळे पाहण्याचे कार्यक्रम सुद्धा या काळात सुरूच ठेवले पाहिजेत. कारण कोणते स्थळ कधी येईल हे काही सांगता येत नाही. कोणत्या उपायाने विवाह लवकर होईल हे सांगणे प्रत्येक लग्नाच्या साठी वेगवेगळे आहे. तरी सुद्धा कर्क लग्नाच्या लोकांनी रुक्मिणी स्वयंवर हा उपाय जरूर करावा याचे स्वतंत्र व्हिडिओ आहे. आणि विवाह इच्छुक मुलांनी आणि मुलींनी म्हणजे मुलांच्या साठी सुद्धा हा उपाय आहे त्यांनी सुद्धा करायला हरकत नाही. वृश्चिक लग्नाच्या लोकांनी ओपल हे रत्न धारण करावे ते कुठल्या पोटात धारण करावे वगैरे वगैरे त्याचे स्वतंत्र व्हिडिओ आहे ती पाहावी. तसेच मीन लग्नाच्या लोकांनी विवाह व्हावा म्हणून देवघरातल्या बाळकृष्णाला दररोज तुळस वाहून प्रार्थना करावी की माझा विवाह लवकर होऊ दे मला सारखी वधू मिळू दे किंवा वर मिळू दे. या तीनही उपायांच्या व्हिडिओ मी तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये त्याची जास्त माहिती मिळेल. हे उपाय विवाह इच्छुक मुलांनी आणि मुलींनी दोघांनी करायचे आहे. 5 एप्रिल 2021 पर्यंत हे उपाय सुरू ठेवायचे. मला माहितीये रुक्मिणी स्वयंवरला 6 महिने लागतात परंतु अनेकदा रुक्मिणी स्वयंवर सुरू असताना विवाह ठरतो असा सुद्धा अनुभव आहे. ज्यांनी माझा किंवा अन्य कोणाचा वैयक्तिक सल्ला घेऊन काही विशेष उपाय सुरू केले असतील तर त्याच्यामध्ये बदल करू नये. हा ऍडिशनल उपाय अजून एक उपाय म्हणून करा. आता पाहूया 5 एप्रिल 2021 नंतर 14 सप्टेंबर पर्यंत गुरुचे कुंभ राशीतून भ्रमण होणार आहे तर त्याचा कुठल्या राशीला फायदा होणार आहे विवाह होण्यासाठी. या काळात सिंह धनु आणि मेष लग्नांच्या लोकांचा विवाह जमेल असे योग आहे. कुंभ राशीतून गुरु भ्रमण करत असताना 5 एप्रिल 2021 ते 22 जून 2021 हे 3 महिने जरा जास्त महत्वाचे आहे. सिंह धनु मेष लग्नाच्या लोकांचा शुक्र जर का कुंभ राशीत असेल तर विवाह ठरण्याची शक्यता जास्त आहे. आणि जन्मकुंडलीमध्ये पुढचे 6 महिने म्हणजे जून एंड पर्यंत शुक्राची महादशा किंवा अंतर्दशा सुरू असेल तरी सुद्धा विवाह होण्याची शक्यता खूपच वाढणार आहे. सिंह धनु मेष लग्न राशीच्या लोकांनी सुद्धा उपाय करणे आवश्यक आहे. तसेच लग्नाच्या विवाह इच्छुक म्हणजे लग्न ज्यांना करायचे त्यांच्या विवाह इच्छुक मुलांच्या पालकांनी सुद्धा स्थळे पाणी बंद करायचे नाहीये ते सुद्धा चालूच ठेवायचे. जास्त मेहनत घ्यायचे माहित नाही कोणतं स्थळ कधी येईल. आमची बाजू मुलाची आहे मुलीवाल्यांनीच यायचं असतं वगैरे वगैरे असं काही मनात न आणता स्थळ पाहायचे कार्यक्रम चालू ठेवायचे. कोणत्या उपायाने विवाह लवकर होईल हे सांगणे प्रत्येक लग्नाच्या लोकांसाठी वेगळे वेगळे आहे. तरी सुद्धा सिंह लग्नाच्या लोकांनी रुक्मिणी स्वयंवर उपाय करायचे मुलगा असो किंवा मुलगी असो. मेष लग्नाच्या लोकांनी ओपेल रत्न धारण करायला हरकत नाही तर गुरु धनु लग्नाच्या लोकांनी विवाह व्हावा यासाठी देवघरातल्या बाळकृष्णाला दररोज तुळस पाहून प्रार्थना करायचे. या तीनही उपायाबाबत मी स्वतंत्र व्हिडिओ केले आधी सांगितले आताही सांगतो त्याची जास्त माहिती हवी असेल तर या व्हिडिओची लिंक आपल्याला खाली मिळेल. आणि हे उपाय महत्वाचं म्हणजे विवाह इच्छुक मुलांनी किंवा मुलींनी करायचे आहे. हे उपाय 22 जून 2021 पर्यंत न कंटाळता करायचे की त्याच्या पुढे चालू ठेवले तरी हरकत नाही. ज्यांनी माझा किंवा अन्य कुठल्या ज्योतिषाचा वैयक्तिक सल्ला घेऊन जर का उपाय सुरू केले असेल तर त्यात बदल करू नका. हे उपाय ऍडिशनल जास्तीचे म्हणून करा. ज्यांनी माझा मागचा व्हिडिओ पाहून गुरुपुष्य योगावरती श्री गजानन विजय पारायण करायचे ठरवले त्यांनी सुद्धा या आपल्या निश्चयामध्ये बदल करू नये. त्यांनी वरील उपाय सुद्धा करायचे त्यांनी पारायण सुद्धा करायचे. कर्क वृश्चिक मीन मेष सिंह धनु लग्न राशीच्या लोकांना 2021 सालामध्ये कोणत्या महिन्यामध्ये काय उपाय केल्यामुळे विवाह होण्याची शक्यता वाढेल हे आता मी व्हिडिओमध्ये सांगितलं. या 6 राशीच्या विवाह होण्याची शक्यता मला केवळ लग्न राशी पाहून सांगता आली. आता प्रश्न असा येईल की उरलेल्या 6 राशीचं काय. असे उरलेले 6 राशीचे म्हणजे वृषभ कन्या मकर तसेच मिथुन तुळ कुंभ लग्नाचे लोक विचारतील. उरलेल्या 6 लग्नाच्या लोकांच्या पैकी काही लोकांच्या जन्मकुंडलीमध्ये 2021 मध्ये विवाहाचे योग नक्कीच असणार आहेत. वृषभ कन्या मकर तसेच मिथुन तुळ कुंभ लग्नाच्या राशीच्या विवाह इच्छुक मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी कृपया गैरसमज करून घेऊ नये. त्यांचा विवाह सुद्धा होणार आहे. वृषभ कन्या मकर तसेच मिथुन तुळ कुंभ लग्न राशीच्या लोकांच्या जन्मकुंडली पाहिल्या की त्यांचे विवाहाचे योग समजतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढील वर्षी म्हणजे 2022 साली जेव्हा गुरुबदल होईल तेव्हा या उरलेल्या 6 राशीच्या लोकांची विवाहाची शक्यता आणखी वाढणार आहे. आजचा व्हिडिओ आपण जर का लक्षपूर्वक पाहिला नसेल तर परत पहा. व्हिडिओमध्ये थांबून लिहून घ्या
आणि व्हिडिओच्या खाली प्रतिक्रियेमध्ये प्रश्न विचारायला हरकत नाही, परंतु या व्हिडिओच्या संदर्भातले प्रश्न विचारा आणि व्हिडिओ दोन तीन वेळा पाहून विचारा, जे व्हिडिओमध्ये सांगितले तेच विचारू नका, काहीतरी वेगळं विचारा. व्हिडिओ संपली नाही, ज्यांना आपल्या वैयक्तिक जन्मकुंडलीवरती मार्गदर्शन हवे त्यांनी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेली माहिती बघा, त्याप्रमाणे मला व्हॉट्सअपवरती संपर्क करा. हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटू नवीन विषयासह माहिती घेण्यासाठी. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. ज्यांना कोणाला आपल्या वैयक्तिक जन्मकुंडलीवरती मार्गदर्शन हवे, ज्याच्यासाठी मार्गदर्शन हवे, त्याचं नाव, त्याची जन्मतारीख, त्याची जन्मवेळ, AM PM आणि जन्मस्थान खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबर म्हणजे 9763922176 पाठवा. फी कशी पाठवायची मी आपल्याला व्हॉट्सअपवरच उत्तर देऊन सांगेन. फी आल्यानंतर आपल्याला 24 तासात मार्गदर्शन करेन. धन्यवाद.